ब्रेकिंग न्यूज आहे। पुण्यामध्ये वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेला त्यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी घरचा आहेर दिलाय। पुण्यातल्या शिवसेना विभाग प्रमुखाने वीज वितरण कार्यालयामध्ये चिल्लर ओतून अनोखा आंदोलन केलंय। वाढीव वीज बिल कमी करावं यासाठी नागरिकांकडून चिल्लर जमा करण्यात आले आहे, तर वाढीव वीज बिल कमी करावं यासाठी शिवसेनेच्या पर्वती भागाचे विभाग प्रमुख आक्रमक झालेत आणि त्यांनी हे आंदोलन केलं आहे। पुण्यामध्ये शिवसेनेच्या विभाग प्रमुखाने आंदोलन केलं आहे। वीज वितरण कार्यालयामध्ये चिल्लर ओतून हे आंदोलन करण्यात आलं आहे। वीज बिल कमी करावं अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। पुण्यात वाढत्या वीज बिलाच्या विरोधात अनोखं आंदोलन शिवसेनेच्या वतीने छेडण्यात आलेलं आहे। आपल्याबरोबर विभाग प्रमुख सूरज लोखंडे आहेत। हे आंदोलन जे आहे ते वेगळं आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। चक्क महावितरणच्या कार्यालयाबाहेर चिल्लर ही महावितरणच्या अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे आणि या चिल्लरच्या माध्यमातून हे लाईट बिल जे आहे ते भरलं जाणार आहे। आपल्याबरोबर सूरज लोखंडे आहेत आणि त्यांनी चिल्लर जी आहे ती दिलेली आणि ज्यांची कोणाची लाईट बिल भरायची बाकी असतील त्यांना हे मदत स्वरूपात लाईट बिल जे आहे ते भरलं जात आहे। काय वेगळ्या पद्धतीचं हे आंदोलन आहे? तुम्ही शिवसेनेचं सरकार असून सेनेच्या विरोधात हे सगळं आंदोलन आहे? सरकार जरी असलं तरी आम्हाला एक शिकवण आहे की जनतेला सगळ्यात महत्व दिलं पाहिजे। आज जनता कोरोनामुळं आणि बेरोजगारीमुळं एवढी होरपळली आहे की आज लोकांना दोन टाईमचं खाणंसुद्धा अवघड झालेलं आहे आणि अशी आवड कुठलीही युनिट न देता मनाला वाटण अशी बिलं दिलेली आहेत, त्यामुळं जनता आधीच दुखी आहे, एक रोजगार नाही आहे आणि ह्या बिलामुळं भरमसाठ बिलामुळं जनतेला आता रडू आवराना एवढं झालेलं आहे, कारण काम धंदा नाही आणि एवढी लाईट बिलं भरायची कुठं, त्यामुळं आम्ही एक MSEBला एक भीक लागलेली आहे असं दिसत आहे, त्यामुळं आम्ही एक एक रुपया गोळा करून आज MSEBला देत आहे आणि जर त्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर शिवसेनेच्या पद्धतीत तीव्र आंदोलन हे केलं जाईल। कॅमेरामन सुमित भोसले, सागरावर साम टीव्ही, पुणे। आता यावर ऊर्जा मंत्री काय म्हणतात ते पाहणं महत्वाचं असेल। दरम्यान आणखी एक मोठी बातमी आहे। गेल्या 4 महिन्यांपासून सोनं चांदीच्या दरात सातत्यानं वाढ होती, मात्र आज सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे। सोन्याचे भाव 3,500 रुपयांनी कमी झाले आहेत। काल सोन्याचे भाव 55,700 रुपये होते आणि आज 52,000 रुपये इतके ते झालेले आहेत। GST धरून 53,507 रुपये इतका सोन्याचा भाव आहे। तर कोरोनावर लस मिळत असल्याच्या वृत्तामुळे गुंतवणूकदार निश्चिंत झालेत आणि सोन्याच्या खरेदीऐवजी विक्रीकडे कल दिसून येतोय। परिणामी सोन्याचे भाव घसरत आहेत। सोन्याच्या भावात चढ उतार सुरूच राहणार असं सोनं व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे। सोन्याचे भाव आज 53,500 रुपये 10 ग्राम विथ GST इथपर्यंत आलेले आहे आणि तसेच चांदीचे भाव 64,000 रुपये विथ GST 1 किलो इथपर्यंत आले। मागील 2 ते 3 दिवसात सोन्याने साधारण सुमारे 5,000 रुपये कमी केलेले आहे आणि चांदीने 13 ते 14,000 रुपयाची ही पडझड झालेली आहे।